सध्या राज्यामध्ये घरोघरी प्रीपेड मीटर लावण्याचं राज्य सरकारचं नियोजन आहे. मात्र या प्रीपेड मीटरला महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक मंडळाचीच परवानगी नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे. या संदर्भात जे या क्षेत्रामध्ये काम करतात असे जनप्रतिनिधी नरेंद्र जिचकार आपल्यासोबत, आपण त्यांना विचारूया नेमकी महाराष्ट्र विद्युत नियामक मंडळाने यांना मंजुरी दिली नाही ही माहिती पुढे येत आहे. यात तथ्य आहे का आणि वस्तुस्थिती काय? ह्यात 100% तथ्य आहे, कारण MERC जे नियामक मंडळ आहे, कोणत्याही विजेशी संबंधित पॉलिसीबद्दल असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल असेल किंवा वीज दरवाढीबद्दल असेल, तर MERCचं अप्रुवल हे खूप मँडेटरी आहे. विदाउट अप्रुवल कोणची पॉलिसी किंवा कोणचा निर्णय होत नाही. आणि MERC देखील कोणची अशी पॉलिसी किंवा असं काही आलं तर एक जनसुनावणी घेते, आणि जनसुनावणीनंतर ऑब्जेक्शन रिजेक्शन केल्यानंतर मग पॉलिसी इम्प्लिमेंट करते. तसा प्रीपेड मीटरच्या बाबतीत MERCचं अप्रुवल झालं नाही, जनसुनावणी झाली नाही, त्याच्यामुळे जे काही हे सुरू आहे प्रीपेड मीटर लावण्याचं जे काम सुरू आहे हे नियमाबाहेर असं मला वाटतं. मला एक सांगा की राज्य सरकार म्हणतात की कुठेतरी केंद्र सरकारने मंजुरी दिली तर राज्य सरकारला त्याच्या किंवा महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाची मंजुरीची गरज नाही. माझ्या माहितीप्रमाणे असं नाही आहे. कोणचाही दरवाढीचा निर्णय असो किंवा प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय असो, MERCची मंजुरी घेतल्याशिवाय हा निर्णय लागू होऊ शकत नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या याच्या अधिकाराखाली येत जरी असलं तरी त्याला MERCची मंजुरी लागते. तर मग या संदर्भात तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? माझी भूमिका जी लोकांची जी भूमिका आहे, कारण लोकांमध्ये ग्राहकांमध्ये असंतोष आहे. कारण नसताना डिपार्टमेंटने दिलेलं टेस्ट केलेलं जे डिजिटल मीटर आहे ते बदलून 5 पटीनं महाग असलेलं प्रीपेड मीटर लावण्याचा जो आता ऑर्डर आलेला आहे त्याचा मी विरोध करणार आहे. सांगा की काही लोकांनी अगदी 7-8 वर्ष आधीच डिजिटल मीटर केलं, म्हणजे वर्षानुवर्ष आपल्याकडे जुने मीटर इतके वर्ष चालले, अचानक हे डिजिटल मीटर बदलवून प्रीपेड मीटर आणण्याचा जो राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकारचा अट्टा दिसतो, त्या पाठीमागे काय समीकरण वाटतं तुम्हाला? समीकरण काय आहे तुम्ही शोधलं पाहिजे. पण तुम्ही एक गोष्ट मान्य कराल की पहिलेचे जे मेकॅनिकल मीटर होते ते जवळपास 60-70 वर्ष चालले. हे मी निश्चितपणे मान्य करतो की त्या चक्रीवाले मीटर जे आपण म्हणायचो त्याच्यामध्ये ते मीटर स्लो असायचे, त्यामध्ये थेफ्ट व्हायच्या. त्याचा एक रिप्लेसमेंट म्हणून जेव्हा इलेक्ट्रॉनिक मीटर आले, इलेक्ट्रॉनिक मीटरनंतर डिजिटल मीटर आले, आणि डिजिटल मीटर हे लागून हे मला वाटते जास्तीत जास्त 5-6 वर्ष झाले. तर सुरळीत सुरू असलेला कारभार जे कन्झ्युमरनी ग्राहकांनी ॲक्सेप्ट केलेला होता, तर कोणतंही कारण नसताना, कोणतेही ठोस कारण नसताना प्रीपेड मीटर लावण्याचा जो प्रकार चालला आहे तो अतिशय संशयास्पद आहे. आणि लोकांमध्ये, ग्राहकांमध्ये फार मोठी रिॲक्शन आहे. जागोजागी याचे एजिटेशन्स होत आहे. सरकारने आज, मला असं वाटतं की सरकारने यामध्ये लक्ष घालून हा निर्णय थांबवला पाहिजे ह्या मताचा आहे. ते नरेंद्र जिचकार, ते देखील विद्युत संदर्भात जे वेगवेगळे शासकीय कामं चालतात त्यामध्ये देखील ते सरकारसोबत काम करतात. अनेक जनप्रतिनिधी देखील आहेत, त्यांनी सांगितलं की कशाप्रकारे लोकांचा एक आक्रोश आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक मंडळ आहे, त्या मंडळाची यासाठी परवानगी घेतलीच गेलेली नाही, त्यामुळे हा देखील एक अवैध प्रकार आहे आणि कुठेतरी राज्य सरकारने यावर विचार करायला पाहिजे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.